मी शशिकांत बोथले, ॲज अ सिनियर असोसिएट मॅनेजर गनेबोमधनं. आमच्याकडे गनेबो म्हटलं तर ही स्वीडिश कंपनी आहे. 132 कंट्रीजमध्ये आपण वर्किंग करतो आणि आपले 12 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. या ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन ब्रँड्स आहेत, वन इज द स्टीलेज आणि सेकंड इज द चर्पसेप्स. स्टीलेज प्रॉडक्ट्समध्ये आपल्याकडे नंबर ऑफ व्हेरियंट्स आहेत. नंबर वन व्हेरियंट्स रिजेंटसेप. ही रिजेंटसेप आपण नॉर्मली कार्पोरेट सेगमेंटमध्ये आणि कंज्युमर सेगमेंटमध्ये आपण ह्या सेप्सला आपण जास्त हे करतो, प्रोव्हाइड करतो. सेकंड ही स्टीलेज सी क्लासची सेप आहे. स्टीलेजमध्ये आपल्याकडे नंबर ऑफ क्लासेस आहेत, सी क्लास, बी बी क्लास. तर या सी क्लासच्या सेपमध्ये आपण नंबर ऑफ साइजेसमध्ये म्हटलं तर 2.5 फुटापासून तर 5 फुटापर्यंत आपण ह्या तिजोरीज आपण ओपन करतो. ती तिजोरी या पोर्शनमध्ये आहे. या सेपमध्ये 2 शेल्स आणि 2 ड्रॉवर्स येतात आणि ही BIS ची सेप आहे. याच्यामध्ये ऑलरेडी सगळं मेन्शन केलेलं आहे, BIS अप्रूव्ड सेप. त्यानंतर मेनली ज्वेलरी सेगमेंटसाठी प्रत्येकाला ज्वेलरी सराफा असोसिएशन सराफामध्ये एक काउंटर सेप आपल्याला प्रोव्हाइड केली जाते. ती काउंटर सेप्स अशा टाईपची आहे. ही हॉलमार्क सेगमेंटमध्ये येते. कीज कुठे ठेवली? कीज 5 फुटची सेप आहे. या सेपमध्ये आपण नॉर्मली ही EN ग्रेडेड सेप आहे. स्टीलेजमध्ये 2 ड्रॉवर, 2 शेल्स, 3 शेल्स. इवन ही EN ग्रेडेडची टॅगलाईन आहे, लायसन्सची टॅगलाईन. आणि याचा एक मेन फीचर असा आहे की ही जी कीज आहे ही की डबल बीटेड कीज आहे. डबल बीटेड की म्हटलं तर देर इज नो डुप्लिकेशन. आणि ही हॉलो कीज आहे, याच्यामध्ये डुप्लिकेशनही होणार नाही आणि याची याला हे होणार नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचं आपण म्हणता येणार की सॉरी. सेकंड ब्रँड आपल्याकडे चर्पसेप्स आहे. चर्पसेप्स हा युरोपियन ब्रँड आहे. युरोपियन ब्रँड म्हटलं तर 1760 ही कंपनी आहे आणि टिल ॲज अ ब्रिटिशकालीनपासनं आपण आता आपल्या इंडियामध्ये आपल्याला आपण वर्चस्व गाजवलेलं आहे. याच्यामध्ये 240 इयर्स या कंपनीला झालेलं आहे चर्पसेप्स ब्रँडला. आणि या चर्पसेप्स ब्रँडमध्ये आपल्याकडे 3 वेरियंट्स आहेत. 1 इज अ वायपर, 2 इज अ कोबरा आणि 3 इज अ सी क्लासची सेप. तर ही जी वायपर आहे, ही वायपर, ही सेप, ही फक्त खाल कंज्युमर सेगमेंटसाठी, म्हणजे आपण घरी वापरण्यासाठी आपण ह्या युटिलायझेशन आपण केलेलं आहे. सेकंड कोबरा सेप. कोबरा सेप म्हटलं तर ही कार्पोरेट सेगमेंटसाठी, गव्हर्नमेंट सेगमेंटसाठी आपण ही याच्यासाठी आपल्याला हा प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये आणलेला आहे. ही फक्त कार्पोरेट सेगमेंट, गव्हर्नमेंट सेगमेंट आणि कंज्युमर सेगमेंटमध्ये आपण ही या सेपला आपण मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो. इवन आपण ज्वेलरीमध्ये सुद्धा देऊ शकतो, असं काही इश्यू नाही, पण मेनली कार्पोरेट आणि कंज्युमर सेगमेंट विथ गव्हर्नमेंट सेगमेंटमध्ये आपण प्रोव्हाइड करतो. याची सुद्धा कीज डबल बीटेड कीज आहे. देर इज नो डुप्लिकेशन, देर इज नो डुप्लिकेशन. ही फायर रेजिस्टन्स फाइलिंग कॅबिनेट आहे. फायर रेजिस्टन्स फाइलिंग कॅबिनेट म्हटलं तर प्रत्येक डॉक्युमेंट आपल्याला डॉक्युमेंट आज इम्पॉर्टंट्स असतात, तर कुठलेही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आपल्याला एक ठेवायला एक सेक्युरिटी प्लेस हवं असतं. तर आपल्याकडे 2 टाईपच्या कॅबिनेट्स आहे. 1 इज द FRFC फायर रेजिस्टन्स फाइलिंग कॅबिनेट अँड इज द सेकंड सिस्टर कन्सर्न इज द फायर रेजिस्टन्स रेकॉर्ड कॅबिनेट. तर FRFC जी ही आहे ही ड्रॉवर सेगमेंटमध्ये येते आणि FRRC जर अलमिरा सेगमेंटमध्ये येते. तर याच्यामध्ये कुठलंही डॉक्युमेंट जळू शकत नाही, काळं पिवळं पडू शकत नाही आणि ओलंसुद्धा होत नाही. का? कारण फायर ब्रिगेड जर आला आणि जर पाणी पाण्याने जर हे केलं तर तेसुद्धा ओलं होत नाही.
हाँ, दिस इज़ द प्योरली एंड प्योरली पेपर डॉक्यूमेंट सिक्योरिटी फायर रेजिस्टेंट सेफ। मी शशिकांत भोतले आणि माझ्यासोबत आहे आनंद कासार, प्रोप्रायटर ऑफ न्यू तारा एंटरप्राइजेस औरंगाबाद, गणेबोचे ऑथराइज चॅनल पार्टनर्स आहेत। गणेबो ही स्वीडिश कंपनी आहे। गणेबो म्हटलं तर 240 इयर्स कंपनी आहे। गणेबोमध्ये आपला वर्चस्व आहे 132 कंट्रीमध्ये, 132 देशामध्ये आपण वर्चस्व गाजवतो आहे आणि आपले वर्ल्ड वाईडमध्ये आपले 12 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत। तर यामध्ये एक गणेबो हा जो एक ब्रँड आहे, तो गणेबो ब्रँडमध्ये आपल्याकडे इट्स अ नंबर ऑफ ब्रँड्स आहेत, 14 ब्रँड्स आहेत। त्याच्यामध्ये आम्ही तिजोरीमध्ये मीन्स सेफ अँड स्टोरेज प्रॉडक्ट सेगमेंटमध्ये आपल्याकडे दोन ब्रँड्स आहेत, एक आहे स्टीलेज आणि दुसरा आहे चपसेप्स। स्टीलेज हा इंडियन ब्रँड आहे, तो 1932 पासून कार्यरत आहे इंडियामध्ये आणि चपसेप्स हा 1832 पासून इंडियामध्ये आपण वर्चस्व गाजवतो आहे। तो युरोपचा ब्रँड असल्यामुळे युरोपियन क्लासिफिकेशन्सनुसार या युरोपियन स्टँडर्डप्रमाणे आपण त्याचे प्रॉडक्ट्स आपण इंडियामध्ये प्रोव्हाइड करतो आणि आपला इंडियन ब्रँड स्टीलेज हा 1932 पासून आपण आत्ताही त्याचे वर्चस्व गाजवत आहे। दोन्ही ब्रँड असे आहेत आपल्या गणेबो रूपमध्ये, आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना या आपल्या कस्टमर्सला या वेंडर्सला आपण प्रॉडक्ट्स पोचवतो आहे। स्टीलेज हा एक याच्यामध्ये सेगमेंटमध्ये आपण बँकिंग सेगमेंटमध्ये आपण प्रोव्हाइड करतो, ज्वेलरी सेगमेंटमध्ये आपण प्रोव्हाइड करतो, कॉर्पोरेट सेगमेंट्स आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेगमेंट्स आहे आणि एक कंझ्युमर सेगमेंट म्हटलं तर आपण प्रत्येकाला कुणाला घरीसुद्धा आपल्याला तिजोरी हवी असते तीसुद्धा तिजोरी आपण प्रोव्हाइड करू शकतो या करतो आहे। आज आपल्याकडे नॅशनलाइज बँक्स म्हणा या बँकिंग सेगमेंट्समध्ये आपण नॅशनलाइज बँक्स, पब्लिक सेक्टर्स बँक, फायनान्स कंपनीज, इवन कॉपरेटिव्ह, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक या क्रेडिट सोसायटी मीन्स पतसंस्था या सगळ्या रेंजमध्ये आपण बँकिंग सेगमेंटमध्ये आपण आज एक 60-70% मार्केट कव्हरेज आपण करतो आहे। त्याच्यानंतर चपसेफ ब्रँडसुद्धा सेम तोच 70% मार्केटमध्ये कव्हरेज करतो आणि राहिला नॉन बँकिंग सेगमेंट म्हटलं तर ज्वेलरी आहे, कॉर्पोरेट आहे, गव्हर्नमेंट आहे। तर हे ज्वेलरी सेगमेंट्स म्हटलं तर आता आपण जस्ट इनिशियली ज्वेलरी सेगमेंटमध्ये पदार्पण केलं होतं, पण जास्त आपल्याला फ्लो हवा आहे, आपल्याला जास्त मार्केटमधनं पोटेन्शियल मिळायला पाहिजे, जास्त लीड जनरेट झायला पाहिजे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स झोन थ्रू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। औरंगाबादमध्ये न्यू तारा एंटरप्राइजेस एक्सपिरियन्स झोन ओपन करण्याचा आपल्याला एकच महत्त्व आहे की आपण हेतू आहे की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, लोक आपल्या दारी येऊन आपल्या प्रॉडक्टचं हाताळून करून डेमॉन्स्ट्रेशन करून त्यांना फील आलं पाहिजे की आपली जी सेफ आहे ती किती सेक्युअर्ड आहे, किती सेफ्टी आहे, किती मजबूत आहे, स्ट्रेंथनेस किती चांगली आहे। तर त्या बेसिसवर आपण इथे सगळे प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत आणि या बेसिसवर आपण ह्या सगळ्या गोष्टीचं एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं आहे। याची रेंज किती राहणार आहे सर? याची रेंज अशी आहे की छोट्यातली छोटी जी सेफ आहे ती समथिंग अराउंड एक 40,000 पासून ते एक 8-9 लॅक्सपर्यंत आपण तिजोरी दिलेली आहे। इवन कुठलेही आता 8-9 लॅक्सच्या जे सेफ्स आहेत त्या तिजोरी आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणा या बँक ऑफ महाराष्ट्र यांना आपण आत्ता मागच्या दोन वर्षामध्ये आपण एक समथिंग अराउंड 3-4 करोड रुपयाचा आपण त्यांच्याकडनं बिझनेस केलेला आहे। फक्त स्टेट बँक ऑफ इंडियानी नंबर ऑफ बँक्स आहेत, नॅशनलाइज बँक्स म्हणा या पब्लिक सेक्टर बँक म्हणा या कॉपरेटिव्ह सेगमेंटमध्ये आपण बँकिंग सेगमेंटमध्ये 3-4 करोड रुपयाचा बिझनेस आपण इथे या औरंगाबाद आणि जालना झोनमध्ये आपण केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये किती आपल्या एजन्सी आहेत? मी ॲज अ शशिकांत भोतले, ॲज अ सिनियर असोसिएट मॅनेजर, मी पूर्ण रेस्ट ऑफ महाराष्ट्र हँडल करतो आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे 24 डिस्ट्रिक्ट्स आहेत महाराष्ट्राचे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे 9 डीलर्स आहेत आणि 9 डीलर्स पूर्ण ओवरऑल आपण रेस्ट ऑफ महाराष्ट्र हँडल करतो। विदिन अ महाराष्ट्र म्हटलं तर कमीत कमी 15 आपले ऑथराइज चॅनल पार्टनर्स आहेत आणि ऑल ओवर इंडियामध्ये 100 चॅनल पार्टनर्स आहेत। तर या सगळ्या चॅनल पार्टनर्समुळे आणि कंपनीचा सेटअपमुळे आपण मार्केटमध्ये चांगला स्टँड आहे। भविष्यामध्ये काही शहरामध्ये आणखी काही शॉप लोट ओपन करण्याचा काही विचार आहे का तुम्ही? इतर
महाराष्ट्रामध्ये? हो, आता जसं औरंगाबादमध्ये आपण हा एक्सपिरियन्स झोन ओपन केलेला आहे, तसाच मला नागपूरमध्ये, सोलापूरमध्ये, नाशिकमध्ये अशा भरपूर ठिकाणी, इवन कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये असे आमचे कंपनीचे एक्सपिरियन्स झोन ओपन होणार आहेत. तर त्याला एक सर्टन लेवलचा एक वेळ लागेल. धन्यवाद. या, थँक्यू. स्टार्ट करायचं. नमस्कार, मी आनंद कासार. इथे आपण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक एक्सपिरियन्स झोन ओपन केलेला आहे की ज्याच्यामुळे कस्टमर्स आपल्याला इथे एक्सपिरियन्स घेऊ शकतील तिजोरींचा. हा एक्सपिरियन्स झोन औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी आपण ओपन केलेला आहे आणि अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी ही या दोन्ही जिल्ह्यातून पहिल्यांदाच आपण सुरू केली. गेल्या 3 वर्षापासून आपण गणिबो या कंपनीचे चॅनल पार्टनर आहेत. कस्टमरला इथं फिजिकली या हाताळायला मिळाव्यात तिजोऱ्या, हा आपला मेन उद्देश होता या शॉपचा. तर माझी विनंती सर्व कस्टमर्सला आहे की त्यांनी यावं आणि या ठिकाणी एक्सपिरियन्स घ्यावा. याच्यापूर्वी आपण कोणत्या व्यवसायात होता? याच्यापूर्वी गेल्या 20 वर्षापासून मी बँकिंग सेक्टरमध्येच आहे, पण गेल्या 3 वर्षापासून मी गणित भाऊसोबत असोसिएट आहे आणि 3 वर्षापासून आपण हा तिजोरीचा व्यवसाय करतो आहे. अच्छा, ग्राहकांना काय आव्हान करणार तुम्ही? ग्राहकांना आव्हान करणार की तुम्ही जी पण गोष्ट तिजोरीच्या संबंधात घेतात ती ब्रँडेड घ्या आणि त्याची पूर्ण माहिती करून घ्या. शक्यतो नुसतं पिक्चर बघून माहिती मिळत नाही, तर तीच माहिती इथं मिळावी हा आमचा एक उद्देश आहे याचा. तर